जाऊ, ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात घेऊन भाळाला लावावी अशी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्या नामस्मरणाने देहाचा देहू होतो, इंद्रांची इंद्रायणी होते असे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा राय, ज्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये ज्ञानाचे दिवे लावण्याचे काम केले असे ज्ञानेश्वर महाराज। चूल आणि मूल या दोन्ही गोष्टींच्या जकाड्यातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले। हे संविधान लिहायला मला फारसे कष्ट पडले नाहीत, कारण का माझ्यासमोर होते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अशा महापुरुषांना, महामानवांना, महामातांना माझे त्रिवार अभिवादन। मी कुमारी निकिता पटेल, राहणार शिरोली पुलाची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी, ऑनलाईन व्यासपीठासमोर विषय मांडतीये स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज। प्रतिपचंद्र लेखेय वरदिष्णु विश्ववंदिता सहस्र नवशेषा मुद्रा भद्राय राजते। जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती। जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजशिव छत्रपती, राजशिव छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र त्रस्त मुघलांना करणारे, प परत न फिरणारे, ती तिन्ही जगास जाणणारे, शि शिस्त प्रिय वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र, म महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही। विजय सारखी तलवार चालून गेला, निद्र्या छातीने संपूर्ण हिंदुस्थानला हलवून गेला, वाघ नक्याने अफजलखानचा पुतळा फाडून काढला, दे स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा माझा मर्द मराठी शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला। ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पापमुक्ती मिळते, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते, आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। दहशत म्हणजे काय असतं हे त्या अफजल खानाला विचारा, त्याच्या एका वाक्यामुळे त्याच्या हजारोंचे सैन्य गार पडायचे, ते वाक्य म्हणजे हुजूर मराठे आ गए। एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची, आई जिजाऊंची, त्याची जात मर्द मराठ्यांची लाट आणली भगव्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय सुतार, जय भवानी जय शिवाजी। सागराचे पाणी कधी अटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही, सागराचे पाणी कधी अटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही, हा जन्म काय पुढचे 1000 जन्म आले तरी ना शिवरायांचा कधी सुटणार नाही, ना शिवरायांचा कधी सुटणार नाही। थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार, नाव तुमचे ना मिटणार। श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, एकटा हिंदू वाघ। हातात धरली तलवार छातीत भरले कोलान, हातात धरली तलवार छातीत भरले कोलान, धन्य धन्य हो महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज, धन्य हे आपले महाराज। पेटावली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, पेटावली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, मरणाच्या दारातही उभे राहून आम्ही लढलो फक्त प्रत्येक जातीसाठी, आम्ही लढलो फक्त प्रत्येक जातीसाठी। ना चिंता ना भीती ज्यांच्या मनामध्ये, राजशिव छत्रपती, राजशिव छत्रपती। भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरतोस कोणाला वेड्या, तू तर शिवरायांचा वाघ आहेस, तू तर शिवरायांचा वाघ आहेस। शिवशंभूना मरूनही अजूनही स्वराज्य राखण्याची साथ आहे, म्हणूनच तर लाखो करोडो मावळे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत, ज्याचे नाव घेता सहसत ते रक्त अशा शिवबांचे आम्ही भक्त।